ಪಶ್ಚಿಮ ಬಂಗಾಳದ ಪ್ರವಾಸದಲ್ಲಿರುವ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಬಾರಾಸಾತ್ನಲ್ಲಿ ನಾರಿ ಶಕ್ತಿ ವಂದನ ಅಭಿನಂದನ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾದರು ಈ ವೇಳೆ ಅವರು ಮಹಿಳೆಯರು ವಿಕಸಿತ ಭಾರತದ ಶಕ್ತಿ ಮಹಿಳೆಯರ ವಿಕಾಸದಿಂದ ದೇಶದ ಪ್ರಗತಿ ಸಾಧ್ಯ ಕಳೆದ 10 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ ಪಶ್ಚಿಮ ಬಂಗಾಳ ಸೇರಿದಂತೆ ದೇಶದ ವಿಕಾಸಕ್ಕಾಗಿ ಹಲವಾರು ಯೋಜನೆಗಳನ್ನು ರೂಪಿಸಿದೆ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾರ್ಯ ಏರುಗತಿಯಲ್ಲಿ ಸಾಗಿದೆ ಎಂದರು ವಿರೋಧ ಪಕ್ಷಗಳು ತಮಗೆ ಪರಿವಾರವಿಲ್ಲ ಎನ್ನುವ ಆರೋಪ ಮಾಡುತ್ತಿವೆ ಇಡಿ ದೇಶದ ಜನತೆಯೇ ನನ್ನ ಪರಿವಾರ ಜನರ ಅಭಿವೃದ್ಧಿಯೇ ನನ್ನ ಗುರಿ ಜನರ ಅಭಿವೃದ್ಧಿಯಾದರೆ ದೇಶದ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಸಾಧ್ಯ ಪ್ರತಿಯೊಂದು ರಾಜ್ಯದ ಅಭಿವೃದ್ಧಿಯಿಂದ ದೇಶದ ಪ್ರಗತಿ ಸಾಧ್ಯ ವಿಕಸಿತ ಭಾರತದ ಕಲ್ಪನೆಯನ್ನು ಸಾಕಾರಗೊಳಿಸುವ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ರಾಜ್ಯದ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಬದ್ಧವಾಗಿದೆ ಎಂದು ತಿಳಿಸಿದರು ಪಶ್ಚಿಮ ಬಂಗಾಳದಲ್ಲಿ ಮಹಿಳೆ ಮತ್ತು ಮಕ್ಕಳ ಸ್ಥಿತಿ ಶೋಚನೀಯವಾಗಿದೆ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ರಕ್ಷಣೆ ನೀಡಬೇಕಿರುವ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಅಪರಾಧಿಯಾಗಿರುವ ರಾಜಕೀಯ ಮುಖಂಡರ ರಕ್ಷಣೆಗೆ ಮುಂದಾಗಿರುವುದು ನೋವಿನ ಸಂಗತಿಯಾಗಿದೆ ಎಂದರು आज इस कार्यक्रम में हमारे साथ जुड़ी हुई है जो दूर दूर अपने गांव में टेक्नोलॉजी के माध्यम से इस कार्यक्रम में भागीदार हुई है मैं उन बहनों का भी और आप सभी का भी आपको वंदन करता हूं आपका अभिनंदन करता हूं मैं भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा की सभी इन बहनों को आप सभी बहनों को आज बहुत बहुत बधाई देना चाहता हूं बहुत धन्यवाद करना चाहता हूं मैंने सालों तक संगठन में काम किया है और इसलिए मुझे पता है कि इतना बड़ा राष्ट्रीय स्तर का कार्यक्रम ऑर्गेनाइज करना हो देश भर में 19-20 हजार सालों महिला समूह बैठ करके इस कार्यक्रम में जुड़े हो ये हिंदुस्तान के सार्वजनिक जीवन की सबसे बड़ी घटना है और इसलिए आप सब भी अनेक अनेक अभिनंदन के अधिकारी हैं आपने परंपराओं को भी तोड़ा है पुरुषों की मैराथन तो सुना करते थे लेकिन इस बार गांव गांव हमारी माताएं बहनें बेटियां नारी शक्ति वंदन के लिए दौड़ लगा रही थी पूरे आत्मविश्वास के साथ आगे बढ़ रही थी मैं उन छोटी छोटी बेटियां दो दिन पहले स्कूटी पर पूरे देश में उन्होंने अपने ताकत का परिचय करा दिया और इस सब के लिए इतने बड़े भव्य आयोजन के लिए मैं आपको जितनी बधाई दूं जितना अभिनंदन करो उतना कम है